नमस्कार मित्रांनो मी आहे सोनाली स्वागत आहे तुमचं आपल्या सोनाली ट्रॅव्हल डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बाहेर सध्या पाऊस सुरू आहे फिरायला जायचं आहे त्यासाठी तुम्ही ठिकाण शोधताय तर मग आज बघूया मुंबईजवळ असलेले पावसाळ्यातील टॉप टेन टुरिस्ट प्लेसेस कोणकोणते आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस नक्की करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील माथेरान महाराष्ट्रातील एक विलक्षण हिल स्टेशन आहे मुंबईजवळ असलेले माथेरान हे विकेंडचे प्रसिद्ध ठिकाण आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे छोटेसे शहर स्वच्छ निळे आकाश ताजी हवा हिरवीगार जंगले आणि माथेरानमधली बरीचशी प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी पाहायला मिळतात तंत्रज्ञानाच्या युगात माथेरान हे महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल मुक्त हिल स्टेशन आहे लोकप्रियता असूनही या छोट्या हिल स्टेशनने त्याचे आकर्ष आणि सौंदर्य कायम ठेवले आहे माथेरानला तुम्ही रस्त्याने देखील जाऊ शकता कारण ते सर्व प्रमुख रस्त्यांशी जोडलेले आहेत किंवा रेल्वे मार्गानेही पोचू शकता समुद्रसपाटीपासून आठशे मीटर उंचीवर असलेले माथेरान या ठिकाणचे वातावरण कोरडे आणि थंड असते माथेरानचे सूर्योदय आणि सूर्यास्त खरोखरच अद्भुत आहे कर्जत हे देखील विकेंडचे मुख्य ठिकाण आहे मुंबई ते कर्जत हे अंतर सिक्स्टी थ्री किलोमीटर आहे त्यामुळे बरेचसे मुंबईकर या ठिकाणी विकेंडला येत असतात पर्यटकांसाठी कर्जतमध्ये काही अजून आणखी उत्तम ठिकाणे आहेत त्यापैकीच एक कोथळीगड किल्ला हा किल्ला हिरव्यागार जागा आणि टेकड्यांमध्ये आहे या किल्ल्यावरून कोकणी टेकड्यांचे सौंदर्य पाहायला मिळते भिवपुरी वॉटरफॉल हा कर्जतमधील अतिशय उत्तम ठिकाणांपैकी एक आहे हा वॉटरफॉल नैसर्गिक सौंदर्य आणि आश्चर्याने भरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट द्या कोंडेश्वर मंदिर हे मंदिर कर्जतमधील लोकांसाठी सर्वात शांत ठिकाणांपैकी एक आहे याच ठिकाणी महादेवाचे एक सुंदर असे मंदिर देखील आहे या मंदिराशेजारी एक वॉटरफॉल आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप प्रमाणात पाऊस असतो येथे एक वेळ अवश्य भेट द्यावी कर्नाळा किल्ला हा फनेल हिल म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे जो पनवेल शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर व मुंबईपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला एक संरक्षित मालमत्ता आहे जो कर्नाळा पक्षी अभयारण्यात वसलेला आहे या ठिकाणी दोन किल्ले आहेत त्यापैकी एक उंच तर दुसरा खालच्या स्तरावर आहे हा किल्ला यादव आणि तुगलक शासकांनी बांधला होता नंतर तो गुजरात सल्तनच्या ताब्यात गेला पण अखेरीस पंधराशे चाळीसमध्ये नगरच्या निजामशहाने तो ताब्यात घेतला खडकाळ टेकड्या हिरवळ आणि धुक्याच्या थरांतून कोसळणाऱ्या भव्य प्रवाहांनी तयार केलेला एक अनोखा देखावा माळशेस धबधबा सहलींसाठी एक आदर्श ठिकाण आहे बहुतेक धबधबे हे जंगलात वाहतात तर काही हायवेवरती वाहतात जून ते सप्टेंबर या दरम्यान तुम्ही माळशेज घाट या ठिकाणी अवश्य भेट देऊ शकतात माळशेस घाटाच्या आसपासच्या ठिकाणांपैकी एक हरिश्चंद्रगड हा एक किल्ला अतिशय उत्तम आहे चार हजार सहाशे पासष्ट फूट उंचीवर असलेला हरिश्चंद्र किल्ला माळशेज घाटातील पाहण्यासाठी सर्वात आकर्षक ठिकाण आहे तसेच या किल्ल्यावर अनेक मंदिरे आणि गुहादेखील आहेत ज्यामुळे ते धार्मिक तसेच पुरातत्वीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान बनले आहे कोकणकडा हा तीन हजार पाचशे फूट उंच डोंगर असल्यामुळे त्याच्या या आकारामुळे त्याला कोकणकडा म्हणून ओळखले जाते हे ठिकाण ट्रेकिंगसाठी आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे कोकणकडा कधीकधी गोलाकार इंद्रधनुष्याचे चित्तथरारक दृश्य देते जे ट्रेकर्सला येथे चढण्यास प्रवृत्त करते हे हिल स्टेशन मुंबई पासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात पश्चिम घाटातील एक शहर आहे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वसलेले इगतपुरी हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे इगतपुरी हे प्रामुख्याने विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमीसाठी ओळखले जाते हे जगातील सर्वात मोठ्या विपश्यना ध्यान संस्थेचे मुख्यालय आहे सहाव्या शतकात गौतम बुद्धांनी प्रथम शिकवलेल्या ध्यानाचे कठोर स्वरूप हे शिकवले जाते इगतपुरीमध्ये असलेले इतर पर्यटन स्थळांपैकी त्रिंगलवाडी किल्ला विहीगाव धबधबा घंटादेवी मंदिर आणि विपक्षणा केंद्र हे देखील आहेत लोणावळा हे शहर सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात भारताच्या पश्चिम भागात आहे हे हिल स्टेशन मुंबईपासून शहाण्णव किलोमीटर अंतरावर आणि पुणे शहरापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे कार्ला लेणी ही प्राचीन बौद्ध दगडी लेणी आहेत आणि लोणावळ्याजवळ एक प्रसिद्ध पर्यटन आकर्षण आहे हे भारतातील सर्वात जुन्या बौद्ध गुफा मंदिरांपैकी एक आहे विसापूर किल्ला एका विशाळ पठाराने वेढलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे जो खंडाळ्याच्या हिरव्यागार आणि स्वप्नाळू पर्वतांना चिन्हांकित करतो तिकोना किल्ला तीन हजार पाचशे फूट उंचीवर वसलेल्या या किल्ल्याला उंच तटबंदी मोठे दरवाजे स्वच्छ पाण्याची सात टाकी आणि सर्वात व वरच्या बुरुजावरून लोणावळ्याचे नयनरम्य दृश्य दिसते तुंग किल्ला हा लोणावळ्याच्या जवळ असलेला एक डोंगरी किल्ला आहे जो त्याच्या संकुलात असलेल्या पवना तलावासाठी ओळखला जातो एक हजार पंच्याहत्तर वर असलेला किल्ला चढायला थोडा अवघड आहे या किल्ल्याच्या माथ्यावरून लोहगड किल्ला विसापूर किल्ला तिकोना किल्ला आणि कोरायगड किल्ला पाहायला मिळतो लोणावळ्या शहराला लेण्यांचे शहर आणि सह्याद्रीचे रत्न असे देखील म्हटले जाते कारण हिल स्टेशनमध्ये आलिशान हिरव्या दर्या उल्लेखनीय गुहा निर्मळ तलाव आणि आश्चर्यकारक धबधबे आहेत लोहगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी एक आहे केवळ संरचनेची भव्यताच नाही तर आजूबाजूची दृश्य आणि गडावरील सौंदर्य हे देखील पाहण्यासारखे आहे एकविरा देवी मंदिर लोणावळ्यातील कारला लेण्यांजवळ वसलेले एकविला देवी मंदिर किंवा एकविला आई मंदिर हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे राजमाची किल्ला हा लोणावळा आणि खंडाळा दरम्यानच्या मध्यभागी असलेला प्रसिद्ध असा किल्ला आहे भाज्या लेणी पुण्याजवळ असलेल्या बावीस दगडी बौद्ध लेण्यांचा समूह आहे ही लेणी ख्रिस्तीपूर्व दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते धरण हे इंद्रायणी नदीवरील एक दगडी बांध आहे पावसाळ्यात लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे पवना तलाव पवना धरण जलाशयाच्या पाण्यातून तयार झालेले तलाव हे एक कृत्रिम तलाव आहे जे आता पर्यटकांच्या कॅम्पिंग स्थळापैकी एक बनले आहे वाघाची झेप टायगर स्लीप लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेले टायगर स्लीप हे एक लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे हे टेकड्या आणि पश्चिम घाटाचे सुंदर दृश्य आहे मुंबईपासून अगदी जवळच असलेले आणखी एक पर्यटन स्थळ म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई आणि ठाणे या दोन उपनगरांमध्ये वसलेले संजय गांधी नॅशनल पार्क हे सहलीसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी बिबट्या माकड डुक्कर सिंह फ्लाईंग फॉक्स किंगफिशर सनबर्ड्स आणि मोठ्या संख्येने फुलपाखर पाहण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात दोन हजार वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या कान्हेरी लेणी उद या उद्यानाच्या आवारात पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे एकोणावीसशे एक्क्याऐंशीमध्ये संजय गांधी यांच्या स्मरणार्थ त्याचे पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नामकरण करण्यात आले होते <ण्यार्था> माळशेस घाटामध्ये असलेले दोन हजार सहाशे फूट उंचीवर वसलेले नाणे घाट हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत जाणारी एक पर्वतीय खिंड आहे जी कोकणच्या समुद्रकिनाऱ्याला दख्खनमधील जुन्नर या जुन्या शहराशी जोडते एकेकाळी घाटघरच्या जंगलातून किनारी प्रदेश आणि आंतरदेशीय महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा कॉरिडॉर नाणेघाट आता ट्रेकरसाठी आणि एक्सप्लोरसाठी एक प्रसिद्ध एक आणि वारंवार येणारा मार्ग आहे भंडारदरा धरण महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेले भंडारा धरण या धरणाला निसर्गाचे सर्व आशीर्वाद लाभलेले आहेत हिरवळ नम्र धबधबे आणि उंच पर्वतांनी वेढलेले शहर रहिवाशांसाठी योग्य सुट्टीचे ठिकाण बनते महाराष्ट्रातील भंडारा धरण हे विल्सन डॅम म्हणूनही ओळखले जाते जे एकोणावीसशे दहामध्ये बांधले गेले होते रतंगडाच्या पायथ्याशी असलेले आठशे वर्षापूर्वीचे श्री अमृतेश्वराचे हे धार्मिक स्थळ पाहायला विसरू नका अंबलेला वॉटरफॉल कळसुबाई रंदा फॉल रतनवाडी घाटघर हे देखील ठिकाणे आहे कोलाड हे मुंबईपासून साधारणपणे सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी वर्षभर वॉटर राफ्टिंगचा आनंद घेता येतो कुंडलिका नदीतील पाणी जवळच्या धरणातून सोडले जाते परिणामी नदीचा प्रवाह प्रत्येक हंगामात चांगला आणि वेगवान असतो तरीसुद्धा कोलाडमध्ये रिवर राफ्टिंगसाठी सर्वात लोकप्रिय वेळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा असतो